आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. अरे किती राजा, काय इच्छा ऐकण्याची आहे? परीक्षित राजा म्हणू लागला, भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण अश्वस्थामा रथी महारथी आतिरथी एवढ्या सगळ्यांच्या समोर एका आबलेचं वस्त्र हरण केलं दुष्टांनी, ती कथा मला ऐकायची आहे. त्यावेळेला पांडवांना लग्न झाल्यानंतर सुनमुख पाहण्याकरता भीष्माचार्यांनी राज्यात आणलं. राज्यात आणल्यानंतर काही लोकांच्या मध्यस्थीने म्हणले, यांना बी आता लग्न झालं आहे, संसार चालू झाला आहे, यांनाही राज्याचा काही भाग द्या. धृतराष्ट्र म्हणायचं, हे खरं राज्य पंडूच आहे आणि त्यामुळं पांडवांचा अधिकार आहे दुर्योधनाला. दुर्योधन म्हटलं, नाही तिकडं कुठलंही राज्य द्या पण हस्तिनापुराचं राज्य मी यांना देणार नाही. आणि मग कृष्ण म्हटला, अरे कुठलंही द्या, जंगल द्या. आणि मग त्यांना राज्य दिलं कुठं, ओसाड पडीक. त्याच्या नंतर ना वानप्रस्थ झालं, इंद्रप्रस्थही झाल्यानंतर त्या रानामध्ये राज्य तुम्ही करा, तिकडे काय करायचे ते करा. ठीक आहे म्हणले, असू द्या. भगवान कृष्ण जवळ असल्यावर काय कमी आहे, अष्टमा सिद्धी उभ्या महाद्वारी. भगवान कृष्ण त्यांना घेऊन गेला. द्रौपदी म्हणली, कृष्णा अरे या जंगलामध्ये एवढी झाडे आहेत, इथं आम्ही राजांनी राज्य काय करायचं? म्हणलं, बाई मी तुम्हाला जोडीदार आहे, काळजी करू नको, थोड्या दिवसात हस्तिनापुरापेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचं राज्य तुम्हाला करून दिली. आणि मग त्यावेळेला भीमाला झाडे तोडायला सांगितली. झाडं म्हणजे केवढं झाड असू, भीमाने उपसायचं आणि फेकायचं, उपसायचं आणि फेकायचं. अर्जुनाला घेतलं, धर्मराजाला सांगितलं तुम्ही यांच्याजवळ राहा. आणि तिथे एक भुयार पाहिलं आणि भुयारात गेले. ते भुयार पूर्वी हस्तिनापूर तिथं होतो हे कौरवांना सुद्धा माहीत नाही. त्या भुयारात खाली नेलं, सात दरवाजे लागले. सात दरवाज्यानंतर ज्या भुयारामध्ये, ज्या खोलीमध्ये सोन्याचं हांडचे हांड होतं, तिथे एक मोठाचा सर्प होता. तो सर्प हे पुढे गेला का धावायचा. अर्जुन म्हणलाय, ह्याला टाकू का बाण? कृष्ण म्हणला, अजिबात नाही, असं काम नाही करायचं, गोड बोलून काम करायचं. भगवान कृष्ण म्हटले, सर्पराज अहो एक वनवासी मंडळी आहेत, यांना राजधानी बांधायची, बरी आहेत देवतुल्य मंडळी आहेत, इंद्राचा मुलगा आहे हा, आणि हे सगळा खजिना इंद्राच्या ताब्यात आहे की नाही, तुला इंद्राने ठेवलंय की नाही, हा इंद्राचा मुलगा आहे अर्जुन, त्याकरता तू आमच्या वाटेतून बाजूला हो, तुला नमस्कार करतो. तेवढ्यात इंद्र आला. इंद्र म्हणला, काय चाललंय? म्हणले, अरे यांना राज्य नाही देत दुर्योधन, या रानामध्ये हे काय करतील, कशी राजधानी, दगडाची बांधतील का? त्याकरता मला माहीत असलेलं या भुयारामध्ये अर्जुनाला आणले, बरं झालं तू आला, तुझ्या खजिन्याचा मालक आहे ना, आणि अर्जुन तर तुझाच मुलगा आहे, मग त्याच्याच करता राजधानी बनवायची. इंद्रालाही खुश केलं, इंद्रही त्या सर्पाला घेऊन गेला राखणाराला. आतमध्ये गेलं तर सोने नुसतं पाहत राहावं एवढं सोनं. आणि मग भीमाला बोलावलं, आणि मग भीमाने त्या मोठाच्या मोठा भरून सोनं बाहेर काढलं. तोपर्यंत कृष्ण त्यांच्याबरोबर होता, काही दगा फटका होऊ नये म्हणून सगळा माल बाहेर काढला, गाडून ठेवला. आणि मग विश्वकर्म्याला बोलावलं, विश्वकर्म्या माझी जशी द्वारका सोन्याची, तशीच हे वानप्रस्थ झालं पाहिजे. या वानप्रस्थामध्ये इंद्रप्रस्थ झालं पाहिजे, इंद्राची नगरीसुद्धा फिकी दिसली पाहिजे. म्हणला, भगवान कृष्णा तुमची आडर आहे, अहो इंद्रपुरीलाही नाही, वैकुंठालाही नाही, ते मी इथं बनवेल. त्या मय राक्षसानी आणि विश्वकर्म्यांनी अशी नगरी बनवली की जिथं पाणी दिसतंय तिथं पाणी नाही, माती, आणि जिथं माती आहे तिथं पाणी आहे. अशी भारी बनवली, अशी भारी बनवली, बोलणं येत नाही. त्याची वास्तुशांती करायची, अख्ख्या जगामध्ये पत्रिका गेल्या. आणि कृष्णाच्या सांगण्यावरून कौरवांनाही निमंत्रित केलं आणि दुर्योधनाला त्या धनाचा कॅशर बनवलं. जाणून दुर्योधनाने ते पाहिलं, त्याचं डोळ्यात फिरायला लागलं. म्हटलं, हे तर आपल्या स्वप्नातही कधी येणार नाही आणि याचे हजार अंशही आपल्याकडं नाही, तरी आपण दीड धनान बाबूताना एवढं धन यांच्याकडं आहे,
पूजा वगैरे झाली काय, त्या पूजेमध्येच अपमान झाला. एकदा दुर्योधन निघाला का बाकीचे भाऊ निघायचे, आणि दुर्योधनाच्या मागे कर्ण असायचा. जेव्हा पूजा कुठल्या मंदिरात तिथे निघाले, त्यावेळेला द्रौपदी वर होती खिडकीत आपल्या मैत्रिणींबरोबर. तेव्हा द्रौपदीला वाटलं हा दुर्योधन दुष्ट माहिती आहे, आणि हा कर्ण त्याचं ऐकून असा दुष्ट वागतोय. पण तसं पाहिलं तर हा माझ्या सासूचाच मुलगा आहे, आणि हा जर लग्न झाल्यावर झाला असताना आमच्या वाऱ्या बरोबर दोन दोन महिन्याच्या आल्या असत्या, एवढं मनात आलं तिच्या भक्त बर का. हे कथा आपण पुढे पाहणार आहे. त्यावेळेला दुर्योधन पुढे चाललाय, नेमकं माती आहे जिथं पाणी आहे तिथं माती दिसते, आणि म्हणून जिथं पाणी होतं ना ते याला काही कळालं नाही. याने जिथं माती होती तिथं पाणी दिसत होती, आणि धोतर वर गेला. पण गेला तर काही बुडवलं नाही, तिकडे बुडलं नाही. पुढे गेल्यानंतर माती दिसत होती, माती दिसत होती, म्हणलं इथं तर माती आहे. याला डुबकून पडलं खाली. वरून द्रौपदी म्हणली आंधळ्याची पोरं आंधळीत, आणि मग याने दात पोट खाल्लं, तुला एक दिवस आंधळी आहेत का कशी आहे दाखवून देईल. तिथून जास्त वायराला सुरुवात झाली. नंतर तो सगळी पूजा अर्चा वगैरे सगळं झालं, मान पान पांडवांनी केलं आणि प्रत्येकाला असं निरोप दिला. पण त्या दुर्योधनाला रातभर झोप येईना. मामाला सांगायचा, कर्णाला सांगायचा, आणि बापाला सांगायचा धृतराष्ट्राला, मला रातभर झोप येत नाही. त्यांचं ते धन आणि ते इंद्रप्रस्थ पाहून मला रातभर झोप येत नाही. मला निद्रा नाशाचा रोग लागलाय, त्याच्याकरता काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तेव्हा मामा म्हणायचा अरे असं कुठं असतंय का. शकुनी मामा म्हणायचा अरे त्यांचं त्यांना त्यांनी सो कष्टाने बनवलंय. नाही नाही मामा, ते ज्या वेळेला माझ्या ताब्यात येईल तेव्हा मला झोप येईल, त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. मग म्हणले असं करा, धर्मराजा आहे तिथला, त्याला सांगायचं मानाने दूध खेळायला येतो का तू. तो राजा असल्यामुळं नाही म्हणू शकत नाही तर घाबरला म्हणतील. मग धर्मराजाला बोलावणं पाठवलं. धर्मराजा येतपर्यंत भीमाने जरासंघाला मारलं होतं. का मारलं होतं? राजयज्ञ करताना आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असता का म्हणे. त्या जरासंघाच्या हाडाच्या कवड्या शकुनीने बनवून आणल्या. का आणल्या? कारण तो भीमालाच घाबरत होता. जसं चोखोबळ्यांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, असा तो जरासंध भीमाच्या भीतीमुळं घाबरून त्याची हाडं सुद्धा त्याचा आवाज आल्यामुळे थर्र करतात. आणि दूध खेळायला फक्त मला नेमव. त्या कवड्या टाकल्या का भीम आवाज करे हू केलं का कवड्या आपोआप पटपटतील. हे डोकं चालवलं त्याने, आणि दूतात हुशार असणारा शकुनी दूध खेळायला धर्मराजाला संपत्ती घेऊन भावांसहित पत्नीसहित आला. जाहीर केलं दुर्योधनाने, तुमच्या बाजूने कोण खेळणार आहे? म्हणले धर्मदादा खेळणार आहे. म्हणले तुमच्या बाजूने? म्हणले आमचा मामा खेळणार. म्हणले असं का? हे का असं का? भीष्माचार्य बोलले, द्रोणाचार्य बोलले, विदुर काका बोलला, असं नाही. राजाने राजाबरोबर खेळायचं. नाही ना म्हणले, आमचा मामा खेळल, खेळायचं असेल ते खेळा नाही तर निघून जा. आता येणारा माणूस आलेला माणूस मागे जाणं म्हणजे तोही अपमान आहे ना. म्हणजे ठीक आहे ठीक आहे, मामा तो मामा खेळा. पहिला डाव टाकला शकुनीने. दुर्योधन म्हणला मामा श्री मुझे छे चाहिए छे चाहिए. छे म्हणता म्हणता छे गिरा म्हणून सात पडली. पहिला जिंकला. आता जिंकलेल्यानेच डाव टाकायचा असतो ना. शेवटपर्यंत सर्व संपत्ती संपली, इंद्रप्रस्थ संपलं, मिलिटरी संपली, दाजदाशी संपल्या, पूर्ण हे मोकळे झाले. म्हणले आता काय पणावं लावायला तुमच्याकडं. शेवटी धर्मराजा गप्प राहिला. पण कर्ण दुःशासन म्हणायला लागला, आहे ना धर्मराजा तुझं फार प्रेम आहे ना सहदेवावर, तुझा भाऊलाव पण आला. हे का म्हणला माझा सहदेव पण आला. मामाद्री म्हणजे आठ गिरा. सहदेव जिंकला. मामाला नको लंबचा लावला.
नकुल जिंकला, अर्जुन जिंकला, भीमाय जिंकला, धर्मराज आता काय लावतो? करा म्हणला रे स्वतः लाव स्वतः लाव. त्यावेळेला धर्मराजा म्हणला मी स्वतः बनावं लागलो. धर्मराजा हल्ला, म्हणले आता काय तुमच्याकडं? दास दाशी संपल्या, सगळं संपलं. कर्णाला दुर्योधनाला राग होता, द्रौपदीने अपमान केला ना दोन वेळा, लग्नातही अपमान केला आणि इंद्रप्रस्थालाही अपमान केला. अरे म्हणले एवढी सुंदर वस्तू आहे तुझ्याकडे, लाव पणाला लाव, जिंकला तर राजा वशील, हरला तर हरलाच आहे आता सगळं. आणि एका द्रौपदीने काय म्हणाल, लाव द्रौपदीला पणाला. त्यावेळेला मोठ्या मोठ्या खुर्च्या होत्या ना, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य बसले होते. द्रौपदीने पणाला लाव म्हणल्याबरोबर त्या भीष्माचार्यांनी त्या खुर्चीचे हात टाकायचे असतं ना, खासकरी ओढून घेतलं. द्रोणाचार्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध काम चाललंय. विदुर काका सभेत आले, विकर्ण त्यांचाच भाऊ म्हटला, हा अत्याचार आहे, हा अनाचार आहे. दुर्योधन म्हणला भाऊ हे म्हणून सोडला नाही तर आता मुंडक उडवला असतं तुझा विकर्णा, तू इथून चालता होय. विकर्ण म्हणला तुमच्या दुष्टांचं हे दूध पाहायला मी थांबणार सुद्धा नाही. विदुर काका म्हणला धृतराष्ट्रा या काळ्या कावळ्याला जेलमध्ये टाक, अक्क हस्तिनापूर सुखाने नांदल, नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल, कुत्र्यासारखं जिन होईल. म्हणला काका विदुर काका तुला मी म्हणत होतो, दुर्योधन म्हणतोय तो आमच्यात बोलायचं काम काय, भगवत नसेल तर चालता वय इथून, जर परत बोलला तर छेरछेर करीन. विदुर काका निघून गेला, विकर्ण निघून गेला. शेवटी द्रौपदी पणावर लावली. दुर्योधन म्हणला मामात्री म्हणजे बाराचे बाराचे बारात पडले. समोहन शक्ती म्हणतात ना, समोहन ही शक्ती दुर्योधनाजवळही होती आणि शकुनी जवळही होती. बारा म्हणले द्रौपदी हरली, बस. दुर्योधन म्हणला द्रौपदी सुद्धा दासी झाली, माझ्या अपमानाचा बदला मी घेतलेला आहे. प्रतिकामी नावाचा त्यांचा एक म्हातारा सेवक होता जुना, सभेमध्ये प्रतिकामी. द्रौपदीला सांगा तुम्हाला आम्ही पणात जिंकलेला आहे, तुम्हाला सभेत बोलवले. चला प्रतिकामी केला, गेला आणि म्हणला राणी साहेब तुम्हाला दूतात जिंकले कौरवांनी आणि दुर्योधनाने निरोप पाठवलाय, तुम्हाला याय सांगितलंय. द्रौपदी म्हणली प्रतिकामी अरे मी एक वस्त्री आहे, मी रजस्वला आहे, तसंही आपल्या महाभारताच्या सभेमध्ये स्त्री जात नाही आणि मी अशा अवस्थेत असताना तुम्ही मला निरोप पाठवता, मी येऊ शकत नाही. प्रतिकामी नेऊन सांगितलं राजा एक वस्त्री आहे, रजस्वला आहे, त्यामुळे ती येऊ शकत नाही. दुर्योधन म्हणला रजस्वला आहे, एक वस्त्री एका दहा वस्त्री आम्हाला माहीत नाही, ती आमची दाशी झाले. दुःशासना पाहतो काय, जा येत नसेल तर होडीतान. दुःशासनाला सांगितलं द्रौपदीने भाऊजी मी एक वस्त्री आहे, मी रजस्वला आहे, आपल्या सभागृहात स्त्री येत नाही, कारण तिथं भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, अशी मोठी मोठी संन्याशी मंडळी आहेत, तिथं मी कशी काय येऊ, शिवाय मी रजस्वला आहे. आम्हाला माहीत नाही रजस्वला आहे का एक वस्त्री एका दहा वस्त्री आहे, तू दाशी झालेली आहे, तेव्हा तू जर नाही आली तर तुला ओढीत घेऊन जाईल. द्रौपदी येईना म्हणून द्रौपदीला ओढीत चालवलं. एकटी द्रौपदी दुःशासनाला भारी पडत होती. शेवटी दुःशासनाने ताकद लावून तिचं केस ओढीत सभागृहात आणून फेकली. पांडव खाली पाहत होते. द्रौपदीला वाटलं वाघासारखे माझे पाच पती आहेत, सभेमध्ये द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य अश्वत्थामासारखे वीर आहेत, आपला असे अवस्था होऊन देणार नाही. शेवटी द्रौपदीने पहिला प्रश्न केला, महाराज तुम्हाला मी विचारते, पहिला धर्मराज्य हरला का पहिलं मला पणाव लावलं? म्हणले धर्मराज्य पहिला हरला, जो हरलाय त्याला पणाला लावायचा अधिकार कुठून आला? मी स्वतंत्र आहे, तुम्ही जरी हरले म्हणाल पण हरलेल्याने पण लावायचा अधिकार हरलेल्याला नाही आहे, धर्म काय सांगतोय. पण भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण ही सगळी मंडळी त्या बाजूनी, पण जे ज्यांना जे दिसलं नाही चांगलं त्यांनी खाली मना घातल्या.
दुशासना बांधो काय वस्त्र हरण कर। दुर्योधनाने मांडी वर केली, कपडा वर धोतर वर सारलं, मांडी मोकळी केली। हे द्रौपदी तू आता दाशी झाले, ये आणि माझ्या मांडीवर बस। भीम उठला, त्यावेळी नियम होता धर्मराजाने अंगठा हलवला का गपचूप बसायचं, पण भीम बऱ्याच वेळा गप बसला पण आता गप्प बसायला तयार नाही। म्हटलं हराम खरा दुर्योधना, माझे द्रौपदी तुझ्या मांडीवर बसणार नाहीत, पण या दिवस माझी कौमुदी गदा रक्ताची हळद लावून हराम खरा तुझ्या मांडीवर बसल्याशिवाय राहणार नाही, हे मी पंच महाभूताला स्मरून सांगतोय। तेव्हापासून घरघर चालू झाली असलेल्या लोकांना, द्रौपदीचं वस्त्र हरण चालू झालं। द्रौपदी आपोआप आपला अंग आवरून धरायची, बदल ओढून धरायची, भीष्माचार्यांच्या समोर उभी राहिली। दादा तुम्ही 5 पिढ्यांची लग्न केले, तुम्हाला हे बरं दिसतं का? भीष्माचार्य खाली बघायला लागले। गुरुजी द्रोणाचार्य गुरुजी तुम्हाला बरं दिसतं का? तुम्ही शिकवलेली आहे सगळे, हे शिकवलं काय तुम्ही यांना? द्रोणाचार्य खाली बघायला लागले। कृपाचार्य तुम्ही राजगुरु आहात, हे शिकवलं का? कृपाचार्य खाली बघायला लागले। विदुर काका तर निघून गेला होता। शेवटी दुःशासना पाहतो काय वस्त्रहरण कर। त्यावेळेला इला वाटलं भीष्माचार्य द्रोणाचार्य आहेत, माझे 5 पती आहेत पण एकही कामाचा नाही। त्यावेळेला द्रौपदीला वाटलं यातला एकही सोडवणार तर राजाकडे जाऊ। महाराज तुमच्या हातात राज्य आहे, तुम्ही अजून सिंहासनात आरूढ आहेत, तुम्ही काय बोलाल ते होऊ शकतं, तुम्ही का काही बोलायला तयार नाही? तुम्ही हे जे सगळे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र हे तुम्ही जिवंत आहे का मूर्द आहेत? खरी कोणी काही बोललं नाही। दुःशासन वस्त्रहरण करू लागला आणि मग द्रौपदीने आवाज दिला, कौरवी पांचाळी सबे माझी आणली, वस्त्रे हरण्या वस्त्रे कैसी झाली माऊली, पांडुरंगे यो पांडुरंगे कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकयाला विल दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, नको पाहू केले पाप पुण्य। द्रौपदीने आवाज दिल्याबरोबर भगवान कृष्ण धावले, ते काही लोहारीभर साड्या घेऊन नाही आले, स्वतःच लुगडी झाली। अभंग प्रमाण पाहिलं आपण, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, भागवत काय सांगते पा नाथ महाराजांच। द्रौपदीची पुरविता लुगडी, सवेची द्रौपदी दिशे उघडी, या कारणे लवण सवडी स्वय झाला लुगडी। दुःशासन वस्त्र ओढतोय, वस्त्र आपोआप तयार होते, दुःशासन वस्त्र ओढतोय, वस्त्रांचा ढोंगरावडा ढीग लागला आणि दुःशासन बेशुद्ध पडला आणि पितांबर लागलं शेवटला। भीष्माचार्य द्रोणाचार्य म्हणतात दुष्ट आता बंद कर नाहीतर पितांबराने भाजून जळून मरशील। दुःशासन बेशुद्ध पडला, द्रौपदी डोळे झाकून रडू लागली आमसून। त्यावेळेला सगळे नुसते बघत होते। त्यावेळेला द्रौपदी म्हणते कृष्णा तू एवढा उशीर का लावला? कृष्ण म्हणला अगं मी इथंच होतो, पण तुला यांची आशा होती ना, हे माझं 5 नवर, हे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा, आणि म्हणून तू माझं नाव नाही घेतलं। मी नाव घेतल्याशिवाय येत नाही, एवढा मोकळा नाही मी। म्हणून कबीर महाराज म्हणतात तू आहे मेरे नाम पे तो मैं हूं तेरे काम पे, तू आहे तेरे काम पे तो मैं हूं मेरे धाम पे, मुझे तुम्हारी कबड़ी। म्हणून हके चर्ची उडे घालून या स्तंभ पुढे, त्याप्रमाणे त्या प्रल्हादा करता जसा आला, गजेंद्र करता जसा आला, तसा द्रौपदीला आला। द्रौपदीची लाज राखली, द्रौपदी जरा सावध झाली, रडू लागले। कुंतीला फार दुःख झालं, राज्य गेलं तरी चालेल पण माझ्या सुनेची अशी उचंबना व्हायला नको होती। गांधारी म्हणती हा दुष्ट दुर्योधन माझा ऐकत नाही, काय करू याला? धृतराष्ट्र म्हणायचा हा दुष्ट माझा ऐकत नाही, काय करू याला? याने त्या कर्णाच्या दुःशासनाच्या आणि त्या शकुनीच्या विचाराने
दुष्टपणा याच्या अंगात पूर्ण भरलेला आहे आणि तो तसंच वागतोय आणि त्यामुळं याची विनाश काले विपरीत बुद्धी याला झालेली आहे. ही विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. अशा प्रकारे धृतराष्ट्राला विचारते द्रौपदी, महाराज आता काय करायचं? राजा म्हणला, द्रौपदी तू माझी सून आहे, राज्य तर गेलंच आहे, पण हे जे दास झालेत ना, दास दास म्हणजे त्यांना काही काम सांगितलं का त्यांनी करायचं, बरं का? वेड बिगर. ह्या तुझ्या मालकांना दास्यत्वातून मी मोकळा करतो. दुसरा मुद्दा, तू त्यांच्याबरोबर सुखरूप जायचं, दाशी म्हणून राहायचं नाही. दुर्योधन म्हणला, हे जरी मला मान्य असलं तरी माझी एक आद आहे, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. 1 वर्षाच्या अज्ञातवासात जर आम्ही तुम्हाला ओळखलं तर परत 12 वर्ष वनवास आणि परत 1 वर्ष अज्ञातवास. असं जाहीर कबूल करा आणि गपचूप ती राजवस्त्र इथे टाकून निघून जा. ब्राह्मणाच्या वेशामध्ये निघालेत पांडव. आईला फार वाईट वाटतंय, हमसून रडते आई. कुंती तिला समजावते. द्रौपदीनी यांनी सगळी अशी ब्राह्मण वेशातले कपडे घालून निघालेत. फक्त त्यांच्याजवळ त्यांची हत्यारं दिली धृतराष्ट्राने, एवढी मेहरबानी केली त्यांच्यावर. अशा प्रकारे वनवासाला गेले. वनवासाला जाता जाता आपण पाहिले एक चक्रनगरी, त्याच्यानंतर मग हा दुसरा वनवास बरं का यांचा, लग्नाचा होता तो वेगळा ब्राह्मण वेशातला. अशा प्रकारे वनवासामध्ये गेले बराचसा काळ. आता ही जी आपण म्हणतो डोंगरात मंदिरं लेणी आहेत, ही पांडवांनी बनवलेली आहे, दुसरं कोणाचं काम नाही. अजिंठा घ्या, शिवनेरीची घ्या, लेण्याद्रीची घ्या. अशा प्रकारे फार मोठं अशा प्रकारचं जंगल लागलं. जंगलामध्ये गंधमाधन पर्वत लागला. एक गंधमाधन पर्वत रामेश्वराजवळ आहे आणि दुसरा गंधमाधन पर्वत हिमालयाजवळ आहे. दोन पर्वत आहे. अशा प्रकारे तिथपर्यंत गेले. त्या ठिकाणी आपण पुढे काय होणार आहे हे नंतर पाहूया.